एवरीवन, कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? सो आज तुमच्यासाठी मी एक नवीन झटपट रेसिपी घेऊन आलेली आहे. नॉनव्हेज रेसिपी, कोकणी रेसिपी आहे ही. सो चला स्टार्ट करूया. इथे मी शेपू घेतलेला आहे एक जुडी आणि तो छान साफ करून धुवून घेणार आहे. आता छान चिरून घेतलेला आहे. धुवून झाल्याच्या नंतर आधी लक्षात ठेवा, शेपू घेतल्यावर तो आधी व्यवस्थित धुवायचा आणि त्यानंतरच चिरायचा. इथे मी एका टोपामध्ये मातीचं भांडं आहे हे, ज्यात मी नॉनव्हेज बनवते. सो याच्यात मी कांदा घेतलेला आहे, दोन कांदे छान कापून घेतलेले आहेत. आपल्याला डायरेक्ट हाय फ्लेमवरती मातीचं भांडं तापवायचं नाही आहे. सो त्यासाठी मी आधी कांदा घातलेला आहे. थोडं टोप गरम झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये आता तेल घातलेलं आहे. त्यानंतर आता आपण कांदा छान लालसर परतू द्यायचा आहे. मातीच्या भांड्यात थोडा वेळ लागतो पण टेस्ट खूप छान लागते जेवणाला. आणि आता हळूहळू इथे छान कांदा शिजत आहे. कांदा शिजल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. सो आता मी कांदा छान लाल झाल्याच्या नंतर इथे मी एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे. तो टोमॅटो देखील याच्यामध्ये छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि एक मिरची घालत आहे. कढीपत्ता मी स्टोअर करून ठेवते ड्राय करून, सो तो मी कधीही यूज करू शकते. आता मी इथे धने पावडर घातलेली आहे आणि मॅगीचा मॅजिक मसाला घेतलेला आहे, ग्रेव्ही मसाला. तो थोडासा मी याच्यामध्ये आता घालते आहे. मला या मसाल्याची टेस्ट आवडते, सो मी त्या कधी जर वाटलं तर मी जेवणामध्ये हा मसाला थोडाफार यूज करते. आता छान आपण परतवून घेऊया आणि आपले जे रेग्युलर मसाले असतात, हळद, तिखट, मालवणी मसाला, ते सगळे आपण घालून घेऊया याच्यामध्ये आणि छान आपला कांदा परतवून घेऊया. जर तुम्हाला एकदम सुकं सुकं वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणी घालू शकता. पाणी घातल्याने छान शिजून पण येतं आणि वेळ नाही लागत कांदा टोमॅटो शिजायला आणि मसाल्याचा ठसका देखील लागत नाही. सो ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. जर तुम्ही जास्त तेल वापरत असाल तर तुम्हाला याची गरज नाही. इथे पाहू शकता मी मांदेली आणि कोळंबी दिसत आहे तुम्हाला. सो शेपूच्या भाजीमध्ये मी आज जी ट्विस्ट याच्यामध्ये देणार आहे ते म्हणजे कोळंबी. मी कोळंबी आणि शेपूची भाजी मिक्स करून एक भाजी बनवणार आहे. ही कोकणी भाजी आहे, आमच्या कोकणामध्ये ही खूप बनवतात. सो जर तुम्ही कधी खाल्ली असेल तर नक्की सांगा आणि जर नसेल खाल्ली तर नक्की एकदा बनवून बघा, म्हणजे खूप छान चवीला लागते. आता बघू शकता मी कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये कोळंबी घातली होती आणि कोळंबीने आपलं पाणी आपोआप सोडलेलं आहे. कोळंबीला स्वतःचं एक पाणी त्याच्यामध्ये पाणी असतं, मग शिजताना ते छान ग्रेव्ही टाईप होतं. आता कोळंबी शिजल्याच्या नंतर मी याच्यामध्ये थोडा थोडा करून शेपू घालत आहे. पालेभाजी कधी आते, सो त्यामुळे तुम्हाला जास्त भाजी घ्यायची नाही आहे, हिरवी भाजी, कारण पूर्ण त्याच्यामध्ये फक्त भाजीच वाटेल आणि कोळंबीचा तेवढी चव येणार नाही. सो एक जुडीसाठी मी ते 10 ते 20, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 20 कोळंब्या घेतलेल्या आहेत आणि छान आता भाजी देखील शिजू देणार आहे. भाजीतलं जे पाणी असतं ते देखील कोळंबीमध्ये मिक्स होऊ देणार आहे. खूप सुंदर चवीला लागतं. जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करा. आणि इथे मी आता झाकण ठेवलेलं आहे आणि बघू शकता आपली भाजी छान शिजत आहे आणि इथे पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप म्हणजे खूप सुंदर लागते ही रेसिपी. आणि इझिली छान रोज कोळंबीची चटणी किंवा सार खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं भाजीमध्ये कोळंबीचं खूप सुंदर लागतं. तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी